पुण्यातील खेळणी उत्पादकांनी इंडिया टॉय फेअरचं स्वागत केलं आहे. सरकारनं उचललेल्या पावलांमुळे गुणवत्ता वाढीसाठी मदत होणार आहे असं मत खेळणी उद्योजक सुयश डाके यांनी व्यक्त केलं आहे. वैज्ञानिक आधारावरील खेळणी तयार करणाऱ्या कुतूहल या कंपनीचे सुयश डाके हे संस्थापक आहेत. भारतातला खेळण्यांचा उद्योग जगासमोर अजूनपर्यंत आलेलाच नाही आहे. आजही पाहिलं तर आपण चायनीज खेळणी सगळ्या जगात पसरलेली आहेत. आपल्या खेळण्यांना ही संधी आहे यानिमित्ताने की भारत सरकारने एक काही महिन्यांपूर्वी जी एक सुरुवात केली नरेंद्र मोदींनी आणि इतरांनी की खेळण्यांचा उद्योग जगासमोर जावा, तो अतिशय सुंदर आहे आणि याच्यातून काही काळामध्ये आपली खेळणी जगाच्या मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात दिसायला लागतील. त्याच्यामुळे योग्य वेळेस घेतलेलं हे पाऊल आहे असं मला वाटतं. फार चांगला उपक्रम आहे हा. आमच्यासारख्यांना खूप फायद्याचं आहे कारण आमचे प्रॉडक्ट्स जगासमोर येतील. भारतातल्या इतरांसमोर सुद्धा आमचे प्रॉडक्ट्स अजून आलेले नसतात. त्यांच्याकडून ऑर्डर्स येऊ शकतात. जगाला हे आमचे प्रॉडक्ट्स पहिल्यांदाच इंट्रोड्यूस होत आहेत त्यामुळे त्यांच्याकडून पण या ऑर्डर्स येऊ शकतात आणि निदान आमचा कॅटलॉग आमचे प्रॉडक्ट्स हे इतरांसमोर आणण्याचं एक मोठं काम याच्यातून होणार आहे. यावर्षी हे ऑनलाईन झालं, कदाचित पुढच्या वर्षीपासून हे फिजिकल होऊ शकतं. मग तर आणखीनच मोठ्या प्रमाणात संधी मिळेल आमच्यासारख्यांना प्रत्यक्ष प्रॉडक्ट दाखवण्याची.